नमस्कार, आता आपण करणार आहोत चाकवतची पातळ भाजी। त्यासाठी आपण चाकवत हा निवडून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे। आता आपण हा कापून घेणार आहोत। आता आपण हे कापून घेणार आहोत। बारीक कापून घ्यायचं आहे। भाजीत आता आपण ही मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि थोडे शेंगदाणे घेतले, हे धुवून घ्यायचे आणि मग आपण सगळे हे कुकरला लावणार आहोत। आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे, शेंगदाणे सुद्धा त्यात टाकलेले आहेत। आता बारीक कापलेला आपला चाकवत आपण याच्यातच शिजवणार आहोत। आता आपण याच्यातच टोमॅटो सुद्धा घालणार आहोत आणि तो सुद्धा उकडून होणार आहे। त्याच्याबरोबरच पाणी आपण घातलेलं आहे याच्यात थोडंसं, जे आपल्याला डाळ शिजण्यापुरतं लागणार आहे। हे चाकवत, टोमॅटो, डाळ, शेंगदाणे सगळं उकडून झालेलं आहे। थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे, पण शेंगदाणे तुटता कामा नयेत, हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। फोडणीसाठी मोहरी, जिरं, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आणि थोडासा गुळ चवीपुरताच। पातेलं तापायला ठेवलेलं आहे आपण, त्यात साधारण 1-2-3 चमचे तेल घालणार आहोत। तेल फक्त मोहरी जिऱ्याच्या फोडणीपुरतंच घालायचं आहे आपल्याला। तेल गरम झालं की मोहरी घालायची, थोडं जिरं, जिरं तडतडलं, आलं लसूण पेस्ट, गॅस बारीक करायचा आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण, हे आपण आवडीप्रमाणे वाढवू शकतो। आता मीठ, लाल तिखट, गोडा मसाला आणि हळद हे सर्व घालणार आहोत आपण। गूळ फक्त नंतर घालायचं, हे व्यवस्थित मिक्स झालं। डाळ आणि चाकवताचं मिश्रण उकडलेलं आहे जे ते घालणार आहोत। आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचंय। आता हे उकळलं की आपली चाकवतची पातळ भाजी तयार असणार आहे। त्याच्यात आपण गूळ घालून घेऊया। आता भाजी चांगली उकळलेली आहे आपली आणि रस्सा भाजी आपण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा छान लागते। आता आपण ती सर्विंगसाठी बाउलमध्ये काढून घेऊया।